नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना, सर्वांना धुलिवंदनच्या खूप खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा। सर्वांनी होळी साजरी केली असेलच, होळी दहन केलं असेलच। आता अशा ह्या होळी दहनाच्या राखीचे खूप काही चमत्कारिक उपाय आहे, ते आपल्याला होळीच्या दुसऱ्या दिवशी करायचे आहे, म्हणजेच धुलिवंदनच्या दिवशी करायचे आहे। हे उपाय मी तुम्हाला पुढे सांगणार आहेस, तर त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, धुलिवंदनाचा एक चुकीचा अर्थ घेतला जातो, खाणे पिणे आणि वाईट अवस्थेत लोळणे। आपण स्वामी सेवेकरी आहोत, आपल्याला अशा गोष्टींकडे लक्ष द्यायला नाही पाहिजे। बघा, राखेचे हे काही उपाय आहे, ते आपल्याला धुलिवंदनच्या दिवशी करायचे आहे। म्हणजेच राखसुद्धा ही थंड झालेली असते, राख ही दुसऱ्या दिवशी थंड झालेली असते, तेव्हा आपल्याला हे उपाय करायचे आहे। बघा, आदल्या दिवशी राख गरम असते, त्या दिवशी तुम्हाला राख घेऊन यायची नाही आहे, तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही राख घेऊन यायची आहे। तर हे अत्यंत प्रभावशाली असे उपाय आहे। घरातील सर्व क्लेशांसाठी, नजरदोषासाठी, अजरपणासाठी, भांडण कटकटीसाठी, भूत प्रेत पिच्छच्छ बाधा होऊ नये, यासाठी हे उपाय तुम्हाला करायचे आहे। हे उपाय तुम्ही धुलिवंदनच्या दिवशी दिवसभरात कधीही करू शकतात। त्या दिवशी तुम्हाला जर का करायला जमलं नाही, तर तुम्ही 2-4 दिवसामध्ये हे उपाय कधी केले तरी चालणार आहे, किंवा सलग तुम्ही 3-4 दिवस हे उपाय केले तरी चालणार आहे। तर बघा, आपल्याला धुलिवंदनच्या दिवशी आपल्याला होळीची राख घ्यायची आहे। तुम्ही एक वाटी भरून ही राख घरी आणून ठेवली तरी चालेल। तर काहींना असं वाटतं, त्यात लोकांनी काय काय टाकलेलं आहे, सर्व निगेटिव्ह ऊर्जा त्यात भरलेली असते, तर असा चुकीचा समज आहे। ती पवित्र अग्नी आहे आणि तो अग्नी सर्व स्वतःमध्ये समावून घेतो आणि त्यात नंतर ती राख उरते, ती अत्यंत पवित्र भस्म असं ती राख उरलेली असते। म्हणूनच ती राख आपल्याला घरी आणायची आहे। यातला पहिला उपाय म्हणजे ही राख आपल्या घरी आणल्यानंतर आपल्या सर्वांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडी थोडी टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे। त्यानंतर यातली थोडी राख आपल्याला घेऊन अंगाला चोळून याने आपल्याला आंघोळ करायची आहे। बघा, अंगाला थोडीशी राख चोळायची आहे, जास्त अंगाला किंवा संपूर्ण अंगाला चोळून आपल्याला आंघोळ करायची नाही, तर उठण्यासारखी थोडीशी राख आपल्याला हातावर घ्यायची आहे आणि ती थोडीशी अंगाला चोळून आपल्याला आंघोळ करायची आहे। त्यानंतर बघा, आंघोळ झाल्यानंतर सर्वांनी ह्या राखेचा आपल्याला टिळा लावायचा आहे, आपल्या कपाळाला एक टिळा लावायचा आहे। लहान बाळ असेल तर त्याच्या कपाळाला टिळा तुम्ही लावू नका, त्याच्या पायाला एक टिपका लावला तरी चालणार आहे। तर हे उपाय आपल्याला 3-4 दिवस सलग करायचे आहे। आणि यानंतर पुढचा उपाय म्हणजे थोडीशी राख आपल्याला एका डब्बीत घ्यायची आहे। चांदीची डबी तुमच्याकडे असेल ती घेतली तरी चालेल, नाही तर साधी डबी घ्या, त्यात थोडी राख भरून ठेवा आणि ही डबी आपल्या देवघरात कुलस्वामीच्या किंवा लक्ष्मीच्या चरणांशी ठेवायची आहे। आणि होळी मातेला म्हणायचं आहे की पुढच्या वर्षापर्यंत आमच्यावर तुमची कृपा असू दे, सदैव तुमची कृपा आमच्यावर असू दे, आणि ही राख तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे। आता ज्यांची दुकानं असतील, स्वतःची गाडी आहे, ट्रक आहे, व्यवसाय आहे, स्वतःचं पार्लर आहे किंवा स्वतःचे इतर काही उद्योग असतील, त्यांनी काय करायचं, तर बघा, तुम्हाला लाल कपड्यामध्ये ही राख घ्यायची आहे आणि ही राख, ही लाल कपड्यामध्ये बांधलेली राखीची पोटली तुम्हाला कुलस्वामींच्या चरणांशी लावायची आहे, लक्ष्मी मातेच्या चरणांशी लावायची आहे, त्याचबरोबर स्वामी समर्थांच्या चरणाशी लावायची आहे। त्यानंतर तेथेच बसून तुम्हाला श्री स्वामी समर्थाय नम, श्री कुलदेवताय नम, तुमची जर का जी कुलदेवी माहिती तुम्हाला नाव माहिती असेल तर त्या देवीचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे आणि ओम गण गणपतय नम, या 3 मंत्रांचा तुम्हाला कमीत कमी 11 वेळा जप करायचा आहे। तुम्ही 21 वेळा जप केला तरी चालेल, 51 वेळा केला तरी चालेल, पण कमीत कमी तुम्हाला 11 वेळा जप करायचा आहे। आणि यानंतर या लाल कपड्यामध्ये बांधलेल्या राखेमध्ये तुम्हाला 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे। तुमच्याकडे जर का लक्ष्मीचं चांदीचं नाणं असेल तर तुम्ही ते टाका, किंवा तुमच्याकडे साधं चांदीचं नाणं असेल तर तुम्ही ते टाकलं तरी चालणार आहे। आणि ही पोटली तुम्हाला बांधून पुन्हा ही पोटली प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आपल्याला आपल्या हाताच्या उजव्या बाजूला ते तुम्हाला बांधून ठेवायचं आहे। पुढच्या होळीपर्यंत दुकान शॉप असेल तर दुकानाच्याही प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला ते तुम्हाला बांधून ठेवायचं आहे। पुढच्या होळीच्या वेळी ते विसर्जन करायचं आहे। आता गाडी असेल तर गाडीच्या तुम्ही स्टेअरिंगला, कार असेल, ट्रक असेल, टेम्पो असेल तर त्याच्या स्टेअरिंगला तुम्ही बांधून ठेवू शकतात, आणि 2-व्हीलर असेल तर 2-व्हीलरच्या एका हँडलला तुम्ही बांधून ठेवू शकतात। आणि ज्यांचा व्यवसाय आहे, दुकान आहे किंवा पार्लर आहे, त्यांना जर का जागा नसेल हे असं बांधायला, तर त्यांनी त्यांच्या पर्समध्ये हे ठेवायचं आहे। यामुळे तुमच्या आयुष्यातले
मानसिक त्रास, शारीरिक त्रास किंवा कोणी केलेले त्रास सगळे तुमच्या आयुष्यातून निघून जायला मदत होते. पाण्यात राख टाकून आंघोळ करण्याचा उपाय आणि कपाळाला टिळा लावण्याचा उपाय, हा उपाय तुम्ही सलग 3 ते 4 दिवस कंटिन्यू केला तरी चालणार आहे. पुढचा उपाय म्हणजे थोडीशी राख घेऊन कलशात पाणी घेऊन त्यात टाकायचे आहे आणि हे पाणी तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. यामुळे तुमच्या पत्रिकेतील असलेले दोष कमी होण्यास मदत होईल. हा सुद्धा अत्यंत प्रभावी असा उपाय. बघा, उपाय साधे सोपे आहे पण अत्यंत प्रभावशाली आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या घरात शांतता राहत नसेल, आनंद नसेल, सुख शांती नसेल, नजर दोष होत असतील, तर अशावेळी होळीची थोडीशी राख घ्यायची आहे. एका भांड्यात किंवा एका वाटीत घ्यायची आहे. त्यात आपल्याला मोहरी आणि मीठ एकत्र करून हे आपल्याला आपल्या घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवायचं आहे. यामुळे आपल्या घरातील वाईट नजरांपासून आपल्या घराचे बचाव होते, रक्षण होते. त्याचबरोबर तुम्हाला थोडीशी राख घेऊन त्यामध्ये मीठ आणि मोहरी टाकायची आहे आणि आपल्या घरातील सर्व चारही कोपऱ्यांमध्ये हे आपल्याला पसरवून फेकून द्यायचं आहे. बघा, हे अत्यंत छोटे छोटे उपाय आहे, साधे उपाय आहे पण प्रभावशाली आहे. केल्याने आपलं काहीच जात नाही, तर तुम्हीसुद्धा हे उपाय करा. तुम्हाला जर का आज हे उपाय करायला जमले नाही तर दिवसभरात तुम्ही कधीही करा, उद्या हा उपाय केला तरी चालणार आहे. तुम्ही 2 ते 3 दिवसात हे उपाय कधीही करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा, जेणेकरून ह्या माहितीचा फायदा त्यांनासुद्धा होईल. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर परत भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.